नमस्कार, नेहाज चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मी नेहा मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत मराठी खाद्य संस्कृतीमध्ये पंचपक्वानांपेक्षाही जास्त सगळ्यांना आवडणारी अशी भरली वांग्याची रेसिपी. चला रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे घेतला आहे मोठा कांदा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर हे आपल्याला चिरून घ्यायचं आहे बारीक. आणि इथे साधारण 1/4 किलो एवढी मी कोवळी वांगी घेतलेली आहेत. या वांगी ही वांगी स्वच्छ धुवून आता त्याची देठाकडची बाजू आहे ती आपल्याला चिरून घ्यायची आहे आणि त्याला मध्ये चीर द्यायची आहे. आणि चिरल्यानंतर ही वांगी पाण्यातच ठेवायची, तर काळी पडू शकतात. हे बघा, अशा प्रकारे मध्ये चीर देऊन वांगं जर किडकं नाही आहे ना हे चेक करायचं, आणि जर किडकं नसेल चांगलं वांगं असेल तर अजून एक मध्ये चीर द्यायचे. अशा पद्धतीने बाकी सगळी वांगी मी चिरून घेते. एक बटाटाही घेतलेला आहे मी वांग्याच्या जोडीला, छान लागतो बटाटा या भाजीमध्ये. कांदा, कोथिंबीर आणि लसूण बारीक चिरून घेतलेत आणि वांगीही चिरून झालेली आहेत आपली. हे बघा, अशा पद्धतीने खालपर्यंत चीर दिलेली आहे वांग्याला जेणेकरून मसाला छान भरला जाईल. बटाटाही चिरून घेतलेला आहे खालपर्यंत मसाला छान राहावा म्हणून. आता आपण मसाला तयार करून घेऊया. मी इथे घेतलेले साधारण 1/4 कप एवढे शेंगदाण्याचा कूट, त्यानंतर घेतले आहे 1/4 कप एवढी जिरं आणि आपलं जे सुखं खोबरं असतं ते भाजून, दोन्ही भाजून त्याची पूड करून घेतली बारीक. आणि 1/2 कप एवढी तिळाची पावडर, म्हणजे तीळ भाजून त्याची पावडर करून घेतली आहे. त्याच्यानंतर घेतलेलं आहे चिंच, चिंच भिजत घातलेले आहेत. 2 चमचे इतकं चिंचेचा कूळ घालायचा आहे आपल्याला. आता एका बाउलमध्ये आपण हे सगळे मसाले घेऊया. आधी घेतल्या दाण्याचा कूट, त्यानंतर खोबरं आणि जिराची पावडर आणि तिळाचा कूट. याच्यामध्ये घालायचं आहे साधारण 2 चमचे इतका गोडा मसाला, साधारण 1.5 चमचा इतका लाल तिखट, मीठ चवीपुरतं. त्यानंतर चिरून घेतलेलं कांदा, कोथिंबीर आणि लसूण हेही घालून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करायचं सगळं. आता घालायचं आहे 2 चमचे इतका चिंचेचा कूळ. गुळ आपण नंतर घालणार आहोत. चिंचेचा कूळ घातल्यानंतर सुद्धा मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता एक एक करून आपण वांगी भरायला घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. सगळी वांगी अशा पद्धतीने भरून घेते मी आणि बटाट्यामध्ये सुद्धा मसाला भरलेला आहे. तर अशा पद्धतीने सगळी वांगी भरून झालेली आहेत आणि हा एवढा मसाला उरलेला आहे. आता आपण काय करूया, एक पॅन घेऊया. पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि नॉर्मल फोडणी करून घ्यायची आहे आपल्याला वांगी घालण्याच्या आधी. पॅन तापलेला आहे, आता घालूया तेल. साधारण 2 मोठे चमचे इतकं तेल. वांग्यांना शिजण्याकरता तेल जास्त लागतं, तर वांगी आपली छान शिजतात आणि चवीलाही छान लागतात. तेल तापलेलं आहे, आता घालूया 1/2 चमचा एवढी मोहरी. मोहरी तळतल्यानंतर घालायचे 1/2 चमचा इतकं हिंग, त्यानंतर 1/2 चमचा इतकं जिरं आणि घालायचे 1/2 चमचा हळद. इथे मी घेतलेली आहे काश्मीरी लाल पावडर, ह्याने कलर छान येतो. गॅस एकदम मंद केलेला आहे, नाहीतर आपली फोडणी गरकू शकते. आता एक एक करून आपण वांगी घालणार आहोत. वांगी घातल्यानंतर ती छान तेलावर जरा परतून घेऊया.
आता घालायचा आहे उरलेला मसाला। जो मसाला आपण वांग्यांमध्ये भरला होता त्यातला थोड़ा मसाला उरला आहे तो मसाला या भाजीमध्ये आपल्याला घालायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता पाणी न घालता झाकण ठेवून साधारण 2 ते 3 मिनट ही वांगी आपण वाफवून घेऊया। 3 मिनट झालेली आहेत, एक वाफ काढली आहे वांग्यांना, पुन्हा एकदा थोडंसं हलवूया। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, साधारण 1 ते 1.5 कप इतकं गरम पाणी घातलेलं आहे मी। तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा, किती घट्ट हवं आहे पातळ हवं आहे त्याप्रमाणे। आपल्याला साधारण 8 ते 10 मिनिट ही वांगी झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहेत। 1-5 मिनिटं झाल्यानंतर आपण झाकण काढून बघूया वांगं कितपत शिजलेलं आहे। तुम्ही बघू शकता छान तवंग आलेला आहे, लाल तिखटाचा वांग अर्धवट शिजलेला आहे आणि बटाटा सुद्धा अर्धा शिजलेला आहे, पूर्ण शिजलेला नाही आहे। मी ह्याच्याकरता चेक केलं कारण आपल्याला ह्या वेळेस घालायचा आहे गूळ। साधारण 2 छोटे चमचे इतका गूळ घालायचा आहे, गूळ आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मिक्स करायचं आहे आणि घालायचे आहेत साधारण 1 छोटा चमचा इतकं भाजलेले तीळ। हे ऑप्शनल आहे, माझ्याकडे भाजलेले तीळ होते म्हणून मी घातले, नसेल तर नाही घातले तरी काही हरकत नाही आहे। आता वांगी परतायची आहेत आपल्याला, म्हणजे खाली जो भाग होता तो उलटून वरती घ्यायचा आहे आणि पुन्हा झाकण ठेवून अजून साधारण 4 ते 5 मिनटं शिजवून घेऊया। 4 ते 5 मिनटं झालेली आहेत, वांगी आणि बटाटा छान शिजलेला आहे। आता तुम्हाला वाटलं की आपलं मिश्रण जरा सुखं झालं आहे, पाणी अजून हवं आहे, तर ह्यावेळेस तुम्ही अजून पाणी घालू शकता। मला ही भाजीची कन्सिस्टन्सी परफेक्ट वाटते आहे म्हणून मी कोथिंबीर घालते आणि भाजी छान सर्व करणार आहे। आता रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान नवीन नवीन रेसिपींकरता नेहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलचं बटन प्रेस करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओंसोबत, तोपर्यंत नमस्कार।